मी टी सी. वाटतं ना आता पायलट पायलट हीच तर माझी गंमत आहे. कपडे कुठलेही घाला, दिसतो मी फक्त निलेश साबळेच. तर काय ना, मी आज टी सी आहे, तेव्हा सगळ्यांचेच पासेस वगैरे काय असतील, तिकीट वगैरे सगळे जपून ठेवा, मी चेक करणार आहे. कारण मी घेऊन आलो तुमच्यासाठी कॉमेडीची लाफ्टर एक्सप्रेस, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फोन एक हाव. काय म्हणता, ट्रेन लगेच सुरू करू. अहो असं कसं, दोन प्रवासी महत्वाचे राहिलेत ना, परीक्षक आपले, त्यांना घ्यायचं आणि लगेच जायचं पुढे. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात रेणुकाजी शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात कालच आपल्या ट्रेनमध्ये बसलेल्या आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं सुद्धा. जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात फर्स्ट क्लासचं तिकीट काढून सिंहासनावर बसलेल्या सिंहासनाधीश जोडीचं. आणि स्वागत करूयात विदाऊट तिकीट असल्यामुळे बाकड्यावर बसलेल्या आपल्या बाकडाधीश जोडीचं. तर आज तुमच्यासाठी एक धमाल सरप्राईज आहे, कारण आज या परिवारामध्ये झी मराठीवरच्या आभास हा या सिरियलमध्ये कलाकार येणार आहे. जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी. नाव जरी आभास हा असलं तरी हा भास नाहीये, सगळेजण खरंच इकडे आलेले आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात माया देशमुख हे पात्र साकारणाऱ्या सुचित्रा बांदेकर. जोरदार टाळ्या. निशिकांत देशमुख हे पात्र साकारणारे मिलिंद फाटक. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यानंतर आर्याचं पात्र साकारणारी अपूर्वा नेमाळेकर. अर्जुन साकारणारा चैतन्य चंद्रात्रे. आणि मनीष साकारणारा संकर्षण कराडे. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी. तर सगळी टीम इकडे आलेली आहे, आम्हाला खूप आनंद झालाय. आणि आता सगळ्या टीमच्या वतीनं सुचित्राजी मी तुम्हाला विचारतो, इकडे येऊन कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. हे फूबाई फूचं तिसरं पर्व आहे, पण रोज एक नवीन एपिसोड आपण बघतोय, याचाच नेहमी हे अनुभव येत असतो. मार्गदर्शन तर इतकं उत्तम मिळतं की हे सगळे कलाकार खूप लकी आहेत की आपण जे करतोय ते बरोबर आहे का चूक आहे ते इतक्या उत्तम माणसांकडनं त्यांना ऐकायला मिळतं, याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि इवन आम्ही सगळेजण खूप लकी आहोत की आज आम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलोय. क्या बात आहे. आणि आता मी सगळ्यांनाच विनंती करतो की प्लीज आपण समोर स्थानापन्न व्हा आणि सगळी मजा लुटा. जोरदार टाळ्या.